नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक अशी जुनी वस्तू जी की आपले वडील, आजोबा, पणजोबा यांच्यापासून हे चालत आलेली आहे. तर सध्याच्या काळाला काय झालेलं आहे, ट्रॅक्टर व मशिनी आलेल्या आहेत, त्यामुळे या पहिल्या वस्तू, जुन्या वस्तूची किंमत राहिलेली नाही. शेतकरी बांधवांना हे एक अतिशय असे उपयुक्त साधन आहे, ते म्हणजे हा बळीराम आहे. हा आपण पाहू शकता, हा याच्या आधी हा बळीराम आणि एक नांगरी याच्या माध्यमातून शेतकरी हा आपल्या जमीन नांगरत होता. हे पहा, अशा प्रकारे पूर्वी ट्रॅक्टर नव्हते, मशिनी नव्हत्या, काहीच नव्हतं. तर शेतकरी अशा प्रकारे शेती आपली नांगरत होता. सध्याच्या काळाला मशिनरी आल्या, त्यामुळे शेतकरी हा एकदम असा आळशी झालेला आहे आणि मशिनरीनंच काम करत आहे सध्याला. पण शेती ही मशिनरीनं करण्यासारखी नाही, ती पारंपरिक शेती ही बैलानेच केली पाहिजे. हे आपण पाहू शकता, हे अशा प्रकारे हे याने हे होतं. जी नांगरी असते ती चार बैलाने हे करावं लागते. हे फक्त दोन बैलाने जरी केलं तरी चालतं. हे पहा, हे पहा, आपण पाहू शकतात हे कशा प्रकारे ही जमीन नांगरण्याची जुनी एक हे होती. हे पहा, सध्याला आपण ट्रॅक्टरनं हे करतो, तर पूर्वीच्या लोकांनी जे हे साधन